ज्यांच्या राज्यामध्ये हिंदू मोकळ्या श्वासांनी जगू शकत नाही, त्याच ममता बॅनर्जींच्या हाताने अगर उद्धवजी ठाकरे राखी बांधून घेत असतील तर नेमकं त्यांच्या हिंदुत्वाचा व्याख्या आहे काय, त्यांच्या हिंदुत्वाचा काय अर्थ आहे, हा त्यांनी आता आम्हाला समजून सांगावं. प्रत्येक हिंदू जो आज पश्चिम बंगालमध्ये आपला त्यांनी जीव गमवलाय, त्याचं आयुष्य बर्बाद केलंय, त्या सगळ्या जणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम या उद्धवजी ठाकरेंनी काल केलेलं आहे. INDIA आघाडीच्या बैठकीनिमित्त पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता दीदी म्हणजेच ममता बॅनर्जी या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. मुंबईत येताच ममता दीदींनी मातोश्रीवर भेट दिली. विशेष म्हणजे रक्षाबंधनाचा औचित्य साधून त्यांनी उद्धव ठाकरेंना राखीसुद्धा बांधली. एकेकाळी मातोश्रीवरून बांगलादेशी आणि रोहिंग्यांविरोधात बाळासाहेबांकडून कठोर भूमिका घेतली जायची. मात्र आता त्याच मातोश्रीमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांचं नांगुलचलन करणाऱ्या ममता दीदींकडून उद्धव ठाकरे हे राखी बांधून घेत आहेत. या संपूर्ण प्रकारावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरेंचा खरपूस समाचार घेतल्याचं दिसतंय. पहा नेमकं काय म्हणतायत नितेश राणे. काल महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिंदूला अस्वस्थ करणारी घटना मुंबईमध्ये कलानगरमध्ये मातोश्रीमध्ये घडली. ज्या पश्चिम बंगालमध्ये रामनवमीला बंदी आहे, रोज हिंदूंवर अत्याचार होतात, त्याच पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या काल मातोश्रीवर जातात आणि उद्धवजी ठाकरेंना राखी बांधतात. ज्या मातोश्रीमध्ये बसून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी वर्षानुवर्ष हिंदूंचा बुलंद आवाज म्हणून तिथे हिंदूंना संरक्षण, तिथून बसून हिंदूंना संरक्षण दिलं. 93 दंगलीनंतर हिंदूंना वाचवलं, त्याच मातोश्रीमध्ये बसून हिंदूंचा अत्याचार करणाऱ्या ज्यांच्या राज्यामध्ये हिंदू मोकळ्या श्वासांनी जगू शकत नाही, त्याच ममता बॅनर्जींच्या हाताने अगर उद्धवजी ठाकरे राखी बांधून घेत असतील तर नेमकं त्यांच्या हिंदुत्वाचा व्याख्या आहे काय, त्यांच्या हिंदुत्वाचा काय अर्थ आहे, हा त्यांनी आता आम्हाला समजून सांगावं. प्रत्येक हिंदू जो आज पश्चिम बंगालमध्ये आपला त्यांनी जीव गमवलाय, त्याचं आयुष्य बर्बाद केलंय, त्या सगळ्या जणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम या उद्धवजी ठाकरेंनी काल केलेलं आहे. काल ते चित्र बघून मुंबईत राहणारे रोहिंग्या आणि बांगलादेशी हे निश्चित पद्धतीने त्यांनी दिवाळी साजरी केली असेल की आमच्या रोहिंग्या आणि बांगलादेशींच्या हृदय सम्राट असलेल्या ममता बॅनर्जी आणि हेच उद्धवजी ठाकरे आता त्यांनी अगर राखी बांधत, उद्धवजी ठाकरेंना राखी बांधत असतील तर उद्धवजी ठाकरेंकडे अगर परत मुंबईची सत्ता आली चुकून तर तुम्हाला मुंबईकर हिंदू हे कमी दिसतील आणि मुंबई हे रोहिंग्या आणि बांगलादेशांचं शहर होईल. हे ते काल रक्षाबंधनच्या निमित्ताने हे चित्र काल दाखवलेलं आहे. म्हणून नेमकं तुमच्या हिंदुत्वाची व्याख्या काय हे आज ह्यापुढे उद्धवजींनी महाराष्ट्राला आणि हिंदूंना सांगावं.